we discuss on the next process, that is nothing but a spermatogenesis, which is included in the part gametogenesis. The gametogenesis is the process to the formation of the gametes in a sexually reproducing animals. The male gametes are nothing but a sperm, and the female gametes are nothing but a ovum, or we call it as an egg. The gametes are formed in that particular process. So sperms form होण्याची जी process आहे तिला आपण म्हणतो spermatogenesis. Gametogenesis हे gametes तयार होण्याची process झाली, म्हणजे males मध्ये sperm तयार होणं आणि females मध्ये ovum किंवा egg तयार होणं, त्याला आपण gametogenesis म्हणतो. मग ह्या दोन्ही प्रोसेसेस ज्या आहेत, मग त्याला oogenesis किंवा spermatogenesis, म्हणजे फिमेल मध्ये आहे तिला आपण ऊजेनेसिस म्हणतो आणि मेल्स मध्ये जी आहे तिला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. आता आपण बघणार आहोत स्पर्मॅटोजेनेसिस. सो स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट विच इज नथिंग बट अ स्पर्म, ज्याला आपण म्हणतो. तर ते स्पर्म्स तयार होणं किंवा स्पर्मॅटोजुवा तयार होणं द कुणापासून तयार होतात, फ्रॉम द जर्मिनल इपिथेलियम ऑफ द टेस्टिस. कुठे तयार होतात, तर टेस्टिसमध्ये तयार होतात आणि त्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. प्युबर्टी स्टेजमध्ये ज्या वेळेला आपलं हायपोथॅलॅमस जे आहे, हे हायपोथॅलॅमस काय करायला लागतात, व्हेरियस टाईप्स ऑफ सिक्रिशन्स करायला लागतात आणि त्याच्यामध्ये गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स असतात, म्हणजे GnRH आहे. त्याचबरोबरीने इन्क्रीज द सिक्रिशन ऑफ द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, FSH सिक्रिशन पण ॲट द सेम टाइम त्या ठिकाणी होताना दिसून येतं. आणि मग हे दोनही, म्हणजे GnRH आहे आणि FSH आहे, या दोघांमुळे मोस्टली विच इंड्युसेस द प्रोसेस स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे हे दोन हॉर्मोन्स त्याला मदत करताना दिसून येतात. जर आता हे कुठे आहे, तर ईस्ट सेमिनिफेरस, आता सेमिनिफेरस ट्यूबल्स आपण आपल्या आधीच्या पार्टमध्ये बघितले, तर ईस्ट सेमिनिफेरस ट्यूबल्स इज लाईन्ड बाय अ सिंगल लेअर ऑफ इपिथेलियल सेल्स कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियम. आणि हे जर्मिनल इपिथेलियम जे आहे, अंडरगो द सेल्स ऑफ जर्मिनल इपिथेलियम अंडरगो द स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस द स्पर्म्स, म्हणजे मदत करण्यासाठी त्या ठिकाणी जर्मिनल इपिथेलियम मधले जे सेल्स आहे ते लॅटर ऑन स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये जेव्हा आपण म्हणतो प्रोसेस होत असते तेव्हा त्याला आपण स्पर्म्स असं म्हणतो. सो प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस मेनली तीन फेजेस मध्ये इव्हॉल्व होताना दिसून येते. मल्टिप्लिकेशन फेज आहे, ग्रोथ फेज आहे आणि मॅच्युरेशन फेज. आता ही सगळी डायग्रॅम तुम्हाला पुस्तकामध्ये आहे, तर तो पुस्तकातला व्ह्यू तुम्ही बघितला तर आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी काही गोष्टी या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं. तर या ठिकाणी पहिली जी फेज आहे तिला आपण म्हणतोय मल्टिप्लिकेशन फेज. आता ह्या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं ना, ते जर तुम्ही सगळे डायग्रॅम बघितली तर तुम्हाला वेगवेगळ्या शब्द दिसतात, प्रीमॉर्डियल सेल्स, स्पर्मॅटोगोनिया. आता ह्या दोनही गोष्टी फक्त कुठल्या फेजमध्ये येतात, तर मल्टिप्लिकेशन फेजमध्ये येतात. म्हणजे मल्टिप्लिकेशन फेजमध्ये या दोघांच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ग्रोथ फेजमध्ये काय आहे, तर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट्स आहेत, म्हणजे आणि मिओसिस तिथं झालेलं तुम्हाला दिसून येतं. आणि मॅच्युरेशन फेजमध्ये काय आहे, तर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट्स आहेत आणि त्याच्यापासून स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मॅटोझुआस तयार होताना दिसून येतात. तर हे तीन फेजेसमध्ये आपल्याला डिवाईड केलेलं आहे. तर पहिली फेज आहे ती म्हणजे मल्टिप्लिकेशन फेज, की जिकडे आपल्याला इथपर्यंतचा भाग बघायचा आहे. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं, तर प्रीमॉर्डियल सेल्स जी आहेत, तर ते प्रीमॉर्डियल सेल्स ऑफ अ सेमिनिफेरस ट्यूब्यूल, कुठून आले ते, फ्रॉम सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. यांच्यामध्ये काय होते, तर मायटॉटिक डिव्हिजन होते, मायटॉसिस होतं आपण म्हणतो, की मायटॉटिक डिव्हिजन होते, म्हणून त्याला आपण मायटॉटिक डिव्हिजन म्हणतो. हे प्रीमॉर्डियल सेल्स मायटॉटिक डिव्हिजनमुळे डिव्हिजन होते आणि टू प्रोड्यूस द लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया. इथे या प्रीमॉर्डियल सेल्सची मायटॉटिक डिव्हिजन झाल्यानंतर स्पर्मॅटोगोनिया तयार झालेले दिसून येतात. ई स्पर्मॅटोगोनिया इज अ डिप्लॉइड, म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, 2N. हे म्हणण्याचं कारण काय, एन मीन्स हॅप्लॉइड आणि 2N म्हणजे डिप्लॉइड, म्हणजे नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनियाज आर ऑकर आणि ते डिप्लॉइड आहेत अँड विथ अ
46 क्रोमोझोम्स त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये 46 म्हणजे तुम्हाला काय डिप्लॉइड झालेले दिसून येतात ना, तर हे स्पर्मॅटोगोनिया डिप्लॉइड आहे, 2M. त्याच्यानंतर पुढच्या फेजला काय होतं, इन अ ग्रोथ फेज व्हॉट एक्झॅक्टली ऑकर, तर या ग्रोथ फेजमध्ये आपण बघितलं द सम ऑफ दॅट स्पर्मॅटोगोनिया, म्हणजे समजा ह्यातला एक तुम्ही घेतला तर हा स्पर्मॅटोगोनिया काय करतो, कारण त्याच्यामध्ये डिप्लॉइड आहे, त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, तर हा स्पर्मॅटोगोनिया काय होतो, स्टॉप डिवायडिंग अँड ग्रो देअर साईज, डिवायडेशन त्याचं स्टॉप होतं, साईज इन्क्रीज व्हायला लागतो आणि मग ग्रोईंग साईज टू डेव्हलप इन टू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, आणि तो काय कन्वर्ट कशामध्ये होतो, त्याचं डिवायडेशन थांबतं आणि मग तो इटसेल्फ डेव्हलप व्हायला लागतो, त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, आणि ड्यू टू अक्युम्युलेशन ऑफ फूड, फूड अक्युम्युलेशन झाल्यामुळे या ठिकाणी हा डेव्हलप झालेला दिसून येतो. आता तिसऱ्या फेजमध्ये काय होतं, तर ते हे एवढंच सेकंड फेजमध्ये, ग्रोथ फेजमध्ये आपल्याला यातला एक स्पर्मॅटोगोनिया हा काय होतोय, तो त्याचं डिवायडेशन थांबतो आणि तो त्याची साईज इन्क्रीज व्हायला लागते आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाईट म्हणून तो ओळखला जातो दुसऱ्या फेजमध्ये, ग्रोथ फेजमध्ये. तिसरी फेज जी आहे तिला आपण म्हणतो मॅच्युरेशन फेज, थोडीशी मोठी असणारी ही फेज आहे, मॅच्युरेशन फेज आहे. आता इथे सुद्धा मायटोटिक मियोटिक डिव्हिजन होताना दिसून येते, या मियोटिक डिव्हिजनला आपण दुसऱ्या एक नावाने ओळखतो, इथे डिवायडेशन होतं आणि इथे रिडक्शन होतं. मायटोटिक आणि मियोटिक मध्ये फरक काय आहे, मायटोटिक म्हणजे डिवायडेशन होत जातं आणि मियोटिक मध्ये रिडक्शन होताना दिसून येतं, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर मियोसिस स्टार्ट होतं, मियोटिक डिव्हिजन किंवा रिडक्शन डिव्हिजन चालू व्हायला सुरुवात होते. मियोटिक डिव्हिजन मध्ये इथे काय होतं, तर 2 हॅप्लॉइड सेल्स आहेत आपल्याला माहिती आहे, त्याच्यापासून पहिलं काय होताना दिसून येतं, मियोसिस होतं अँड इट गेट अ सेकंडरी स्पर्मॅटोसाइट विच इज अ हॅप्लॉइड वन. आता इथे सिंगल एन झाला, 2N काय कशामध्ये कन्वर्जन झालं, रिडक्शन झालं, एन मध्ये आला तो, अ सिंगल एन मध्ये आला, सो हॅप्लॉइड एन म्हणजे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स, यांच्यामध्ये मियोटिक डिव्हिजन होते, रिडक्शन डिव्हिजन होते आणि फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स, इथे फॉर्मेशन ऑफ 2 हॅप्लॉइड सेल्स म्हणजे वेगळं होतं, सेपरेशन होतं, कॉल्ड ॲज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, आपण त्यांना म्हणतो सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स विच आर हॅव्हिंग 23 क्रोमोझोम्स इच. यांच्यामध्ये काय झालेलं दिसून येतं, तर प्रत्येकामध्ये तर हे 46 क्रोमोझोम्स होते, यांच्यामध्ये डिवायडेशन होताना 23 क्रोमोझोम्सचा सेट डिवाइड होतोय, अर्धा अर्धा होतोय त्या ठिकाणी, कारण ते एक तयार झाले, सिंगल एन हॅप्लॉइड तयार झालेलं दिसून येतं आणि ही 23 क्रोमोझोम्स इच द सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स अंडर अ सेकंड फेज ऑफ. आता पुन्हा इथे एकदा मायटोटिक डिव्हिजन झाली, आता पुन्हा सेकंडरी स्पर्मॅटोसाइट नंतर पुन्हा एकदा मियोसिस होतो किंवा मियोटिक डिव्हिजन होताना दिसून येते, टू प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. यांच्यापासून काय तयार होतात, हे जे स्पर्मॅटोसाइट्स आहेत इथे पुन्हा यांचं डिव्हायडेशन होतं, पुन्हा रिडक्शन होतं आणि रिडक्शन होऊन पुन्हा मायटोटिक डिव्हिजन झाल्यामुळे त्यांच्यापासून 4 स्पर्मॅटिड्स तयार झालेले दिसून येतात. टू प्रोड्यूस 4 हॅप्लॉइड, म्हणून त्याला पुन्हा सिंगल हॅप्लॉइड्स तयार झालेल्या दिसून येतात, 4 हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. स्पर्मॅटिड्स कसे आहेत, त्यांचं वर्णन काय आहे, दे आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल, स्पर्मॅटिड्स आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल, आणि इट गेट्स ट्रान्सफर्ड इन टू फंक्शनल स्पर्मॅटोजुआ बाय द प्रोसेस कॉल्ड ॲज स्पर्मिनोजेनेसिस. आता ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चेंज स्पर्मॅटिड रिमेन हेल्ड टू इच अदर अँड द सर्टोली सेल्स ऑफ सायटोप्लाझमिक ब्रिजेस. हे जे आहेत स्पर्मॅटोजुआचे, हे जे स्पर्म्स आहेत यांचे हेड्स आहेत अटॅच टू द सर्विनिफरस ट्युब्युल्सला अटॅच आहेत, ड्युरिंग स्पर्मिनोजेनेसिस किंवा ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिसमध्ये लेंथ ऑफ ही जी लेंथ आहे ही इथे स्पर्मिओजेनेसिस होताना दिसून येते, इथे शब्द या बाजूला लिहिला आहे मी, स्पर्मिओजेनेसिस होत आहे या ठिकाणी, आणि मग ती स्पर्मची जी लेंथ आहे, ती स्पर्मची लेंथ किंवा त्याला आपण टेल असं म्हणूया, द स्पर्म हेड रिमेन्स अटॅच टू द सर्टोली सेल्स, इट अटॅच टू द सर्टोली सेल्स अँड देअर टेल्स हँगिंग इन द ह्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स ड्युरिंग द स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मिओजेनेसिस प्रोसेस झाल्यानंतर द लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पर्मॅटिड्स बिगिन्स इन्क्रीजेस अँड
प्रायमरी आणि डिस्टल सेंट्रिओल्स मध्ये त्यांचं कन्वर्जन होतं आणि माइटोकॉन्ड्रिया बिकम स्पायरली कॉइल्ड अँड ॲक्रोसोम्स इज फॉर्म फ्रॉम गॉल्गी कॉम्प्लेक्स. आपल्याला इथपर्यंत ही प्रोसेस तेवढी जास्त महत्वाची आहे की हे स्पर्मॅटोझुआज तयार झाल्यानंतर मग पुन्हा त्या ठिकाणी या प्रोसेसला आपण स्पर्मिओजेनेसिस असं म्हणतो. त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये स्पर्मॅटिड्स हेल्ड टू इच अदर आणि त्या ठिकाणी सायटोप्लाझमिक ब्रिजेस तयार होतात. ही स्पर्मिओजेनेसिस प्रोसेस झाल्यानंतर या स्पर्म्सचे हेड्स जे आहेत ते सर्टोलीला अटॅच असतात आणि टेल्स जे आहेत ते हँगिंग पोझिशनला आहेत ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्यूब्युल. सो इट इज अ मॅच्युरेशन फेज असं आपण याला म्हणूया की ही इथून जी आहे ती मॅच्युरेशन फेज आहे. म्हणजे प्रिमॉडियल सेल्स पासून स्पर्मॅटोगोनियस तयार करणं होणं, त्याच्यापासून एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होणं, त्या स्पर्मॅटोसाइटचं रिडक्शन होणं, मग त्याच्यापासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होणं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सचं अगेन रिडक्शन होणं आणि त्याच्यापासून स्पर्मॅटिड, स्पर्मॅटोझुआ अँड द टोटल प्रोसेस इज नथिंग बट अ स्पर्मिओजेनेसिस. या तीन फेजमध्ये या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस ही प्रोसेस होताना दिसून येते आणि स्पर्म्स आपण म्हणतो तसं की तयार होताना दिसून येतात. आता स्पर्मचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर ही स्पर्मॅटोजेनेसिस.